नमस्कार, मी सौ सरिता आगरकर। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करते। आज आपण घेऊ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट लेसन नंबर 9, याचा सेकंड पार्ट, मॅट्रॉलॉजी। मॅट्रॉलॉजी म्हणजे हवामान खाते। द सायन्स दॅट स्टडीज द इंटर रिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ द अर्थ अँड क्लायमेट इज कॉल्ड मॅट्रॉलॉजी। अशा प्रकारच्या सायन्सला, अशा प्रकारचं सायन्स, अशा प्रकारचं विज्ञान ज्याच्यामध्ये की व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ एअर म्हणजे एअर्समध्ये असणारे, हवेमध्ये असणारे व्हेरियस कंपोनेंट, हवेमध्ये असणारे व्हेरियस कंपोनेंट्स, हां, अँड नॅचरल सायकल्स। नॅचरल सायकल्स जे आहे, तुम्हाला माहीत आहे नॅचरल सायकल्स, हवेच्या ज्या सायकल्स आहेत, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, जिओलॉजिकल मुवमेंट्स जे जमिनीमध्ये जे मुवमेंट्स होतात, है ना, ऑफ द अर्थ, अर्थच्या जिओलॉजिकल भौगोलिक ज्या मुवमेंट्स होतात, आणि क्लायमेट इज कॉल्ड मॅट्रॉलॉजी। यांच्यामधली इंटर रिलेशनशिप म्हणजे हवेचे कंपोनेंट्स, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स आणि क्लायमेट, या सर्वांमध्ये जी इंटर रिलेशनशिप असते याला म्हटलं जाते, त्याची स्टडी म्हणजे मॅट्रॉलॉजी। म्हणजे हवेचे कंपोनेंट्स, नॅचरल सायकल्स आणि अर्थची भौगोलिक परिस्थिती, जिओलॉजिकल मुवमेंट, हां, आणि क्लायमेट, या सर्वांची जे आपसातील संबंध आहे, आपसातील संबंध आहे, यांची स्टडी याला म्हटलं जाते मॅट्रॉलॉजी। मॅट्रॉलॉजी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ, आता मॅट्रॉलॉजीमध्ये कशाची स्टडी केली जाते, याच्यामध्ये स्टॉर्मची स्टडी केली जाते, जे तुफान येतात त्याची स्टडी केली जाते स्टॉर्मची, तशाच प्रकारे क्लाउड्स आभाळ, रेनफॉल पाऊस, थंडर गडगडाहट, जी विजेची गडगडाहट होते, कडकडाहट आणि लाईटनिंग, वीज चमकणे। डिपेंडिंग अपॉन स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड। मॅट्रॉलॉजीची स्टडी करायची आहे म्हणजे काय करायचं, स्टॉर्मची स्टडी केली जाते, क्लाउड्सची स्टडी केली जाते, पावसाची स्टडी केली जाते, थंडरची स्टडी केली जाते, लाईटनिंगची स्टडी केली जाते। डिपेंडिंग अपॉन स्टडी ऑफ सच फॅक्टर्स वेदर फोरकास्ट आर मेड, या सर्व फॅक्टर्सची स्टडीवरच वेदरचं फोरकास्ट केल्या जाते, वेदरची भविष्यवाणी अंदाज बांधला जातो। आता वेदर फोरकास्टिंग जी आहे ती कशासाठी आहे, दॅट इट इज यूजफुल टू कॉमन पीपल, सामान्य लोकांसाठी, फार्मर्स, फिशरीज, ॲव्हिएशन सर्व्हिसेस, वॉटर ट्रान्सपोर्ट अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन। हे काही कोणाकोणासाठी उपयुक्त असते, सामान्य माणसांसाठी वेदरची फोरकास्टिंग, हां, फार्मर्ससाठी, शेतकऱ्यांसाठी, फिशरीज म्हणजे जे मत्स्यचे उद्योग करतात ना त्यांच्यासाठी, एव्हिएशन सर्व्हिसेस जे एअरपोर्टशी संबंधित जे सर्व्हिसेस आहे, हां, आणि वॉटर ट्रान्सपोर्ट, पाण्याचे जहाज वगैरे असतात ना, वॉटर ट्रान्सपोर्ट त्यांच्याशी संबंधित, आणि व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन आणि वेगवेगळे जे वेगवेगळ्या संस्था आहे त्यांच्यासोबत याची स्टडी केली जाते आणि त्यांनीच फोरकास्ट शक्य आहे। आता आपण बघूया इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारताचं हवामान खातं आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट शिमला। हे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, याला IMD पण म्हणतात, हे सगळ्यात पहिले ब्रिटिश लोकांनी 1875 शिमलामध्ये याचं फाउंडेशन केलं होतं, याची सुरुवात केली होती। त्याच्यानंतर याचं हेड ऑफिस इज ॲट पुणे अँड इट्स रिजनल ऑफिसेस आर ॲट मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली। IMDचं, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे हेड ऑफिस आहे ते पुण्याला आहे आणि रिजनल ऑफिस आहे हे मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्ली। रिजनल ऑफिस म्हणजे जे रिजनशी संबंधित असतात, जे त्याचे राज्य आहे ना त्यांच्याशी संबंधित जे ऑफिसेस आहे हे या मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर अँड दिल्लीला आहे।
Maps are prepared every day, which indicate the daily prediction about the weather. या इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये काय होते, मॅप्स तयार केले जातात, नकाशे तयार केले जातात, जे रोज नकाशे तयार केले जाते, जे की विच इंडिकेट द डेली प्रिडिक्शन अबाउट द वेदर, जे की वेदरची रोजचा अंदाज त्याच्यामध्ये वर्तविला जातो, असे मॅप्स तयार केले जातात, रोजच्या रोज मॅप तयार केले जातात, ज्याच्यामध्ये की रोजचा अंदाज वेदरचा वर्तवला जातो. Such maps are prepared and published twice in every 24 hours. रोज तयार केल्या तर जातातच, परंतु हे जे मॅप्स आहे हे रोज 24 तासामध्ये दोन वेळा तयार केल्या जातात आणि पब्लिश पण केल्या जातात. त्यांना लोकांपर्यंत पोचवल्या जाते, 24 तासांमध्ये दोन वेळा हे मॅप्स तयार होतात आणि लोकांपर्यंत पोचवल्या जातात. इन दिस इन्स्टिट्यूट रिसर्च गोज ऑन कंटिन्युअसली ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स. या इन्स्टिट्यूटमध्ये ही जी रिसर्च होते ना, या इन्स्टिट्यूटमध्ये इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये, ही कंटिन्युअसली सुरू असते. आणि कोणत्या मुद्द्यांवर असते? ऑन व्हेरियस आस्पेक्ट्स. कोण कशाबद्दल असते ही जी रिसर्च सुरू असते, ती कशाबद्दल असते? लाईक इन्स्ट्रुमेंट फॉर क्लायमेटिक रिडिंग, म्हणजे क्लायमेटिक रिडिंग, क्लायमेटची जी रिडिंग घ्यायची आहे त्याच्यासाठीचे इन्स्ट्रुमेंट कसे तयार करायचे. प्रेडिक्शन अबाउट क्लायमेट मेड युझिंग रॅडार, रॅडारचा यूज करून क्लायमेटच्याबद्दल प्रेडिक्शन कसं देता येईल. प्रेडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉलॉजी, सिस्मॉलॉजी म्हणजे भूकंप विज्ञान, जे जमिनीच्या हालचाली होतात ना त्याला सिस्मॉलॉजी म्हणतात. तर प्रेडिक्शन अबाउट क्लायमेट रिलेटेड टू सिस्मॉलॉजी, सिस्मॉलॉजीशी संबंधित प्रेडिक्शन अंदाज वर्तवल्या जाते. प्रेडिक्शन रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाईट, सॅटेलाईटच्याद्वारे जे पिक्चर्स घेतल्या जातात, सॅटेलाईट आपल्या स्पेसमध्ये सॅटेलाईट पाठवल्या जातात ना, त्याच्याबद्दल अंदाज वर्तवल्या जाते पावसाचा. तशाच प्रकारे एअर पॉल्युशन, एअर पॉल्युशनबद्दल सुद्धा अंदाज वर्तवल्या जाते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की या IMD मध्ये सतत कंटिन्यू रिसर्च होत राहतात, क्लायमेटिक रिडिंगबद्दलच्या इन्स्ट्रुमेंटबद्दल, रॅडारचा यूज करून क्लायमेटचं प्रेडिक्शन कशा प्रकारे करता येत, क्लायमेटचा अंदाज कसा वर्तवता येते, तशाच प्रकारे सिस्मॉलॉजीशी संबंधित अंदाज वर्तवणे, रेनफॉलशी संबंधित अंदाज वर्तवणे, एअर पॉल्युशनशी संबंधित अंदाज वर्तवणे, हे सगळ्याची कंटिन्युअस इथे रिसर्च आणि स्टडी होत राहते. द इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर अँड क्लायमेटिक कंडिशन टू अदर डिपार्टमेंट्स लाईक ॲव्हिएशन, शिपिंग, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, मेरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन एक्सेट्रा. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे काय करते, हे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वेदर आणि क्लायमेटिक कंडिशनची, वेदरची आणि क्लायमेटिक कंडिशनची जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती दुसऱ्या डिपार्टमेंटला देते. आपण आता बघितलं की त्याच्यामध्ये सतत कंटिन्यू जे रिसर्च होत राहतात, 24 तासामध्ये दोन दोन वेळा मॅप्स बनवल्या जातात, तर हे काय करतात, ही जी माहिती आहे वेदरची आणि क्लायमेटिक कंडिशनची जी माहिती आहे ती दुसऱ्या डिपार्टमेंटला देतात. आता दुसरे डिपार्टमेंट म्हणजे कोणकोणते, ॲव्हिएशन, ॲव्हिएशन तुम्हाला सांगितलं जी एअरफोर्सशी संबंधित असतात, शिपिंग है ना, जे जहाजं वगैरे असतात, ॲग्रिकल्चर कृषीसोबत, इरिगेशन हे पण कृषीविषयकच आहे, मरीन ऑइल एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन, मरीन ऑइलचं एक्सप्लोरेशन आणि त्याचं प्रोडक्शन होते, तर या सगळ्या खात्यांना हे माहिती प्रोव्हाइड करत असतात. मरीन ऑइल एक्सप्लोरेशन जे की समुद्रामध्ये जे खनिज तेल असते त्याचे शोध घेतल्या जाते ना, तर ते मरीन ऑइल एक्सप्लोरेशन आणि प्रोडक्शन आणि त्या ऑइलचं प्रोडक्शन, तर या डिपार्टमेंटला सुद्धा माहिती पोहोचवल्या जाते. प्रेडिक्शन रेकॉर्डिंग कॅलिमिटीज म्हणजे जी आपत्ती असते त्याच्याबद्दल अंदाज व्यक्त करणे, जसं की डस्ट स्टॉर्म, सँड स्टॉर्म, हॅवी रेनफॉल, हॉट अँड कोल्ड वेव, सुनामी एक्सेट्रा. हां, म्हणजे जसं आता ते अंदाज व्यक्त केला जाते डस्ट स्टॉर्म, धुळीचे जे तुफान येतात, धुळीचे वादळ येतात त्याला धुळीचे तुफान, सँड स्टॉर्म,
वाळूचे जे स्टॉर्म्स येतात, तुफान येतात, है ना, धुळीचे वादळ येतात, वाळूचे वादळ येतात, याबद्दलचा अंदाज व्यक्त केला जातात. हॅवी रेनफॉल, फार जोरदार पाऊस येतो. आजकाल पाऊस किती जोरदार सुरू आहे त्याचा पण पहिलेच अंदाज वर्तवला जातो. हॉट अँड कोल्ड वेव्ह, कधी आपण पाहतो की आता थंडीची लाट आली म्हणतो, उन्हाळ्याची लाट आली, उन्हाची लाट आहे, थंडीची लाट आलेली आहे. सुनामी, आत्ताच आपल्याला तुम्हाला माहिती आहे की निसर्ग हा एक वादळ आले होतं, निसर्ग वादळ आला होता, तशा प्रकारे सुनामी येऊन गेलं हे तुम्हाला माहिती आहे. तर या सगळ्यांचा अंदाज या इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये वर्तवला जाते अँड दे आर पब्लिश्ड टू कम्युनिकेटेड टू वेरियस डिपार्टमेंट्स. ते वेरियस डिपार्टमेंट्सला याची माहिती दिली जाते. ऑल टाईप्स ऑफ मास कम्युनिकेशन मीडिया अँड ऑल सिटीजन, सगळ्या मास कम्युनिकेशन जे मीडिया आहे, टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, वृत्तपत्र आहे, या सगळ्यांना याची माहिती दिली जाते आणि सगळ्या नागरिकांना, सगळ्या सिटीजन्सला याची माहिती दिली जाते. फॉर दिस पर्पज इंडिया हॅज लॉन्च सेव्हरल सॅटेलाइट्स इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी. या पर्पजसाठी, या माहिती देण्यासाठी, माहिती देण्याच्या उद्देशाने इंडियानी बरेचसे सॅटेलाइट लॉन्च केलेले आहे आणि हे जे सॅटेलाइट आहे हे विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी, हे कसे आहे, इक्विप्ड विथ हाय क्लास टेक्नॉलॉजी, हे हाय क्लास टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ऑब्झर्वेटरीज ॲट सेव्हरल लोकेशन्स आर डुईंग एक्सिलेंट वर्क इन द ॲनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन रिसिव्ह्ड फ्रॉम दिस सॅटेलाइट. अशा सेव्हरल लोकेशन्समध्ये, बऱ्याचशा लोकेशन्समध्ये जे ऑब्झर्वेटरीज आहे त्याचं जे ॲनालिसिस होते आहे, इथे फार ॲक्सिलेंट वर्क चालत आहे. म्हणजे या सॅटेलाइटपासून जे जी इन्फॉर्मेशन मिळते त्याचं ऑब्झर्वेशन्स होते, त्याचं ॲनालिसिस होते. तर हे जे ॲनालिसिस आहे हे फार, याच्या ॲनालिसिसचं फार ॲक्सिलेंट वर्क चालत आहे, खूप छान वर्क चालत आहे, खूप छान काम होत आहे. या लोकेशन्समध्ये जे ॲनालिसिस केल्या जातं आहे त्याच्यामध्ये फार छान काम होत आहे. मान्सून मॉडेल अँड क्लायमेटिक प्रिडिक्शन. द ट्रेडिशन ऑफ फोरकास्टिंग द मान्सून सीझन इन इंडिया इज ओल्डर दॅन 100 इयर्स. मान्सून सीझनची जी फोरकास्टिंग आहे, मान्सूनचा अंदाज वर्तवणं, हे जवळपास 100 वर्षापूर्वीपासून सुरू आहे. आफ्टर द फेमाईन ऑफ 1877, एच एफ ब्लॅनफोर्ड द फाउंडर ऑफ IMD हॅड मेड सच अ प्रेडिक्शन फॉर द फर्स्ट टाईम, टेकिंग द स्नोफॉल इन द हिमालयाज ॲज अ पॅरामीटर फॉर दिस प्रेडिक्शन. 1877 म्हणजे 1877 मध्ये जो दुष्काळ पडला होता त्याच्यानंतर एच एफ ब्लॅनफोर्ड, जे की IMD चे फाउंडर म्हटल्या जातात इंडिया मेडिकल डिपार्टमेंटचे, त्यांनी एक अशा प्रकारचं प्रेडिक्शन केलं होतं फर्स्ट टाईम की हिमालयामधले जे स्नोफॉल होतं, हिमालयामध्ये होणाऱ्या स्नोफॉलचं त्यांनी प्रेडिक्शन केलं होतं. आणि या अंदाज वर्तवण्यासाठी हा जो अंदाज त्यांनी वर्तवला होता हे त्याच्यासाठी पॅरामीटर ठरलं, म्हणजे तेव्हापासून हे सुरू झालं, तेव्हापासून ही फोरकास्टिंग सुरू झाली. इन द डिकेड ऑफ द 1930s द देन डायरेक्टर ऑफ IMD सर गिल्बर्ट वॉकर हॅड अंडरलाईन द रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस वर्ल्ड वाईड क्लायमेटिक फॅक्टर्स अँड द इंडियन मान्सून. 1930s तेव्हाचे IMD चे जे डायरेक्टर होते ते होते सर गिल्बर्ट वॉकर. यांनी बरेचसे वर्ल्ड वाईड क्लायमेटिक फॅक्टर, म्हणजे पूर्ण जगातील वर्ल्ड वाईड क्लायमेटिक फॅक्टर आणि इंडियन मान्सूनमध्ये रिलेशनशिप अंडरलाईन केली होती, रिलेशनशिप दाखवली होती. हां, अँड बेस्ड ऑन अवेलेबल ऑब्झर्वेशन अँड प्रिव्हियस रेकॉर्डिंग्स रिलेटेड टू दिस रिलेशनशिप ही पुट फोर्थ हायपोथिसिस रिगार्डिंग टू द नेचर ऑफ द मान्सून. जे वर्ल्ड वाईड क्लायमेटिक फॅक्टर अँड इंडियन मान्सूनमध्ये जे त्यांनी रिलेशनशिप दाखवली होती त्याच्या अवेलेबल काही रेकॉर्डिंग्स मिळाले होते, काही ऑब्झर्वेशन्स मिळाले होते, त्याच्यावर बेस करून त्यांनी जगापुढे या रिलेशनशिपबद्दल एक हायपोथिसिस मांडली होती, एक अनुमान, एक अंदाज, फोरकास्टिंगचा एक अंदाज मांडला होता.
विथ द इनिशिएटिव ऑफ डॉक्टर वसंतराव गोवारीकर इन द डिकेड ऑफ द 1990s, अ मानसून मॉडल बेस्ड अपॉन 16 वर्ल्ड वाइड क्लाइमेटिक पैरामीटर्स वॉज डेवलप्ड. डॉक्टर वसंतराव गोवारीकर हे जेव्हा 1990s दशकामध्ये 90s दशकामध्ये डॉक्टर वसंतराव गोवारीकर जे की याचे इनिशिएटिव्ह होते त्यांच्या म्हणजे पुढार त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या त्याच्याद्वारे 16 वर्ल्ड वाईड क्लायमेटिक पॅरामीटर्स वॉज डेव्हलप्ड म्हणजे 16 प्रकारचे वर्ल्ड वाईड क्लायमेटिक पॅरामीटर म्हणजे क्लायमेटशी संबंधित जे पॅरामीटर ज्याच्यावर बेस्ड हे त्यांचं प्रेडिक्शन असते ते डेव्हलप झाले. दिस मॉडल वॉज इन यूज फ्रॉम 1992 to 2002. हे मॉडल 90s to 2002 अशा प्रकारचे 16 वर्ल्ड वाईड क्लायमेटिक पॅरामीटर्सवर बेस्ड मॉडल उपयोगात आणलं गेलं. प्रेझेंटली न्यू मॉडल्स आर बीइंग डेव्हलप्ड ॲट द IITM. आता सध्याच्या काळी नवीन मॉडल डेव्हलप्ड झालेले IITM. IITM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी. तर IITM यामध्ये जे नवीन मॉडल डेव्हलप झालेले आहे, वर्क इज इन प्रोग्रेस ॲट 2 levels. न्यू मॉडल जे डेव्हलप होऊन राहिले त्याच्यावर काम सुरू आहे आणि हे जे काम आहे हे दोन मुद्द्यांवर हे काम सुरू आहे. डिझायनिंग न्यू मॉडेल्स आणि दुसरं आहे डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. नवीन नवीन मॉडेल्सची डिझायनिंग केल्या जाऊन राहिली आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीवर भर दिला जात आहे. द मेन फोकस इज ऑन डेव्हलपमेंट ऑफ द रेडार सिस्टम अँड सॅटेलाईट टेक्नॉलॉजी. यामध्ये जो मेन फोकस दिला जाऊन राहिला आहे ते आहे रेडार सिस्टम आणि सॅटेलाईट टेक्नॉलॉजी हे महत्त्वाचं आहे. याच्यावर जास्त जोर दिला जात आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करायला काही मॉडेल्स दिलेले आहे, आता आपण त्याच्याबद्दल पाहू. पहिला आहे मॅथेमॅटिकल मॉडेल किंवा त्याला डायनेमिक पण म्हणतात. फोरकास्ट आर मेड with the help of mathematical models which take into account estimates of current weather related events and ongoing physical interaction between them. चालू हवामानातील घटना म्हणजे जे इव्हेंट्स आहे, चालू करंट जे इव्हेंट्स आहे, चालू हवामानातील इव्हेंट्स आणि हवामानात सातत्याने होणारे एकमेकांशी सोबत इंटरॅक्शन, हवामानात जे सातत्याने एकमेकांसोबत जे इंटरॅक्शन असते या दोघांवर आधारित अंदाज हवामानाचा व्यक्त केला जातो. डाटा अबाउट करंट क्लायमेटिक पॅरामीटर इज मॅथमॅटिकली ॲनालाइज्ड विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कम्प्युटर. याच्याद्वारे जे चालू आता जो चालू आहे करंट मौसम आहे, करंट जो क्लायमेट आहे, याचा पॅरामीटरची जी माहिती आहे ती गणितीय ॲनालिसिसद्वारे केल्या जाते. सुपर कम्प्युटर काय आहे, काही फार कमी देश हे सुपर कम्प्युटर बनवतात, ज्याच्यामध्ये भारत पण एक आहे. त्यांनी सुपर कम्प्युटर बनवलेलं आहे आणि या सुपर कम्प्युटरचं नाव आहे परम सुपर कम्प्युटर. व्हेरियस मॅथमॅटिकल मॉडेल्स बेस्ड अपॉन डेली जिओग्राफिक इव्हेंट्स आर डेव्हलप्ड बाय सुपर कम्प्युटर टेक्नॉलॉजी. सुपर कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने अनेक मॅथमॅटिकल मॉडल जे की डेली जिओग्राफिकल इव्हेंट्सवर आधारित असतात, डेली जिओग्राफिकल इव्हेंट्स किंवा डेली भौगोलिक घटना याच्यावर आधारित असतात असे गणितीय मॉडल मॅथमॅटिकल मॉडल डेव्हलप केलेले आहेत. आता आपण घेऊ स्टॅटिस्टिक्स मॉडेल. इन दिस मॉडेल करंट क्लायमेटिक ऑब्झर्वेशन इन अ रिजन आर कम्पेअर्ड विथ अर्लियर पॅरामीटर्स सच एज ओशन टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड द नेचर ऑफ द मान्सून रेनफॉल ऑफ सेव्हरल इयर्स.
आता यामध्ये काय आहे, यामध्ये एका पर्टिक्युलर रिजनमधील एका ठराविक क्षेत्रातील जे करंट हवामान आहे, करंट क्लायमेट आहे, याचा अभ्यास व त्या आधीचे हवामान विषयीचे पॅरामीटर्स म्हणजे त्या आधीचे हवामान विषयीचे घटक जसे की समुद्राचे तापमान म्हणजे ओशन टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हां, आणि अनेक वर्षाचा जो मोसमी पाऊस आहे, अनेक वर्षाचा जो रेनफॉल आहे, याचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. धिस डाटा इज कंपॅरेटिव्हली ॲनालाइज्ड बाय स्टॅटिस्टिकल मॉडेल्स अँड प्रेडिक्शन्स आर मेड अबाउट द मान्सून इन द प्रेझेंट कंडिशन्स. या माहितीचे जे स्टॅटिस्टिक मॉडेल तयार केलेले आहे, या माहितीचे स्टॅटिस्टिक्स मॉडेलद्वारे तुलनात्मकरित्या विश्लेषण केले जाते आणि जो करंट मान्सून आहे, करंट क्लायमेट अँड चालू मान्सूनच्या परिस्थितीबाबत अंदाज व्यक्त केला जातो. म्हणजे आता करंट क्लायमेट कसा राहील, याची परिस्थिती कशी येईल, याच्याबद्दल अंदाज व्यक्त केला जातो. यानंतर आपण पाहू हॉलिस्टिक मॉडेल. हॉलिस्टिक मॉडेल जो तिसरा मॉडेल आहे तो आहे हॉलिस्टिक मॉडेल. इन दिस मॉडेल प्रेडिक्शन्स आर बेस्ड अपॉन दोज पॅरामीटर्स यूज्ड इन अदर मॉडेल्स विच हॅव द ग्रेटेस्ट इफेक्ट ऑन द मान्सून. या मॉडेलमध्ये काय होते, या मॉडेलमध्ये इतर मॉडेलमधील असे पॅरामीटर्स की ज्याचा जास्त प्रभाव वातावरणावर पडलेला असतो यावर आधारित अंदाज व्यक्त केला जातो. म्हणजे जे दुसरे मॉडेल आहे, हां, इतर मॉडेलमध्ये जे पॅरामीटर्स वापरल्या गेले आहे आणि ज्याचा जास्त इफेक्ट या ॲटमॉस्फिअरवर पडलेला असतो, हां, त्याच्यावर आधारित अंदाज व्यक्त केला जातो. प्रेडिक्शन त्यावर आधारित असते. नाउअडेज प्रेडिक्शन्स डिक्लेअर्ड बाय IMD आर द कलेक्टिव आउटकम ऑफ व्हेरियस मॉडेल्स. दिस इज कॉल्ड अ हॉलिस्टिक मॉडेल. सध्यास्थितीमध्ये IMD द्वारे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट याच्याद्वारे जाहीर केलेले अंदाज हे इतर मॉडेल्सने जाहीर केलेल्या एकत्रित अंदाजावर आधारित असतात. म्हणजे जे बाकीच्या मॉडेलने जे जाहीर केलेले अंदाज आहे त्याचे कलेक्टिवली त्या अंदाजावर आधारित असतात, म्हणून यांना हॉलिस्टिक मॉडेल असे म्हटले जाते. हॉलिस्टिक म्हणजे एकत्र, समग्र, सगळ्यांना एकत्र आणणं. त्याच्यानंतर बघूया ऑलवेज रिमेंबर काय म्हणतात ते पहा. एनी मेट्रोलॉजिकल मॉडेल डिपेंड्स अपॉन द इंटर रिलेशनशिप बिटवीन पॅरामीटर्स यूज्ड इन दॅट मॉडेल अँड द रिझल्ट्स एक्सपेक्टेड फ्रॉम इट. कोणतेही मॉडेल हे मॉडेलमधील विविध पॅरामीटर्सचे एकमेकांशी संबंध व त्यांचे अंदाजाचे निष्कर्ष रिझल्ट यावर आधारित असतात. हाउएव्हर ॲज दीज इंटर रिलेशनशिप्स विथ रिफरन्स टू द ओशन अँड ॲटमॉस्फिअर आर नेव्हर कॉन्स्टंट, मेट्रोलॉजिकल मॉडेल्स नीड टू बी चेंज्ड कंटिन्युअसली. परंतु समुद्र आणि ॲटमॉस्फिअर हवामान याच्यामधली इंटर रिलेशनशिप आहे ही कधीही कायम नसते आणि त्यामुळेच मॉडेल्स नेहमी बदलत असतात, ते कंटिन्युअसली चेंज होत राहतात, बदलत असतात. वेदर फोरकास्टिंगसाठी आत्ता मी जे तुम्हाला मॉडेल्स शिकवलेले आहेत ते मॉडेल्स यावर्षीच्या 2021 अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहे. तुम्हाला माहिती व्हावी म्हणून याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता आपला व्हिडिओ हा इथे संपतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आता आपण पुढे पुन्हा दुसरा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.